नमस्कार मित्रांनो, मी सचिन भोंग आपल्या एकजूट शेतकरी संघटने या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये कमी दिवसात जास्त उत्पन्न देणाऱ्या ढोबळी या पिकाच्या लागवडी पूर्व नियोजन तसेच ढोबळी पिकाची लागवड कशी केली जाते याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एक विनंती आहे मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि कमेंट शेवटी कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ढोबळी या पिकाची लागवड करण्यापूर्वी ढोबळी या पिकाची जमीन जी आहे ती चांगली मशागत करून घ्यावी, म्हणजे भुसभुशीत करून घ्यावी, त्याच्यात रोटर मारून घ्यावा. नंतर त्याच्यामध्ये एकरी 10 ट्रेलर शेणखत याप्रमाणे तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्या प्रमाणात त्याच्यात शेणखत टाकून घ्यावं. नंतर 1.5 फुटी त्यामध्ये बेड काढून घ्यावेत. बेड काढल्यानंतर त्याच्यामध्ये बघा मग त्याच्यामध्ये नंतर कोंबड खत टाकावं कारण ढोबळीसाठी कोंबड खत हे चांगलंच राहते. नंतर शेण कोंबड खत टाकल्यावर त्याच्यावरती ठिबक सिंचन अंथरून घ्यावे. ठिबक सिंचन आपल्या ठिबक पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन अंथरल्यानंतर त्याच्यावरती मल्चिंग पेपर अंथरून घ्यावा. अशा पद्धतीने मल्चिंग पेपर अंथरून घ्यायचं आहे. आता ढोबळी मोठी झालेली अशा प्रकारे बघू शकता की यांनी कशा पद्धतीने मल्चिंग पेपर असा अंथरून घ्यायचा आहे. आणि मल्चिंग पेपर अंथरणार आपण एक काळजी घ्यायची की त्याची पांढरी बाजू ती वरती करायची. नंतर मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर मित्रांनो त्याच्यावरती 2 दिवस पाणी सोडायचं अगोदरती. 2 दिवस मल्चिंग पेपर हे केल्यानंतर पाणी सोडायचं आणि पाणी सोडल्यानंतर मग अशी 1 पाऊण फुटाच्या मापात बोळ पाडून घ्यायची. 1 पाऊण फुटावरती बोळ पाडून घ्यायची मित्रांनो. 1 फूट ते 1 फूट, 1 फुटापेक्षा पण जास्त गॅप नको कारण रोपांची संख्या कमी होते. परत मग अशी 1 पाऊण फूट ते 1 फुटावरती बोळ पाडून घ्यायची आणि बोळ पाडल्यानंतर मित्रांनो परत 1 दिवस पाणी द्यायचं याला. कारण पाणी दिल्यामुळं काय होतं, बेड गार होतो. बेड गार झाल्यामुळे ढोबळी मिरच्यांची टुटाळी जास्त होत नाही रोपांची, परत गॅप जास्त राहत नाही. आणि गॅप नाही राहिल्यामुळे परत उत्पन्न वाढतं सहजिकच आहे. आणि परत मग गोळ पाडून 2 दिवस पाणी सोडून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि पाणी सोडून मग त्याची मिरच्याची लागवड करायची. मिरच्याची लागवड करताना मित्रांनो जाती चाललं तर जात या दिवसामध्ये पावसाळी दिवसात निर्मल ही जात ही करायची. निर्मल ह्या जातीला उत्पन्न जास्त आहे. निर्मल ही जात आहे ती रोगाला कमी बळी पडते, त्याच्यामुळे निर्मळल्या जातीचा त्या दिवसात लागवड करायची. आणि लागवड करताना साधारणतः एकरी म्हणजे अशी तुम्ही बघू शकता की या पद्धतीवर जर रोपं लावली तर साधारणतः 1 ते 10 हजार रोपं बसतात ढोबळीची. अशा पद्धतीने 8 ते 10 हजार रोपं बसतात सहजरित्या. आणि आपण पण अशा पद्धतीचीच ढोबळीची लागवड करावी. आणि ढोबळीची लागवड केल्यानंतर 1 तासभर तरी पाणी सोडावं. कारण कसं आहे, ढोबळीची लागवड करताना लवकर रोपं चिटकतात. जर तासभर परत लागवड केल्यानंतर पाणी सोडलं तर रोपे हे होत नाहीत, जळत नाहीत, काय नाहीत. फक्त रोपं कोरडीला लावायची नाहीत, एवढीच महत्त्वाची काळजी घ्यायची जास्तच. कारण रोपं जर कोरडीला लावलं ना तर त्याच्या एक तर ते आपण रोप नाजूक असतं ढोबळीचं, आणि ते ढोबळीचं रोप जर नाजूक लावलं ते कोरडीला जर लावलं गेलं तर ते टुटाळी जास्त होते. त्याच्यामुळे अगोदर 2 दिवस काळजीपूर्वक पाणी द्यायचं, ह्याला पाणी देऊन परत मग लावायची ना. 2 दिवस अगोदर पाणी देऊन परत ढोबळीची रोपं लावायची. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.